नमस्कार, मी मनोज पोत्राजी, माझ्या चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूया आजच्या विशेष घडामोड. घुगुस येथील ढिवर मोहल्ला वार्ड नंबर 1 मध्ये राहणाऱ्या सौ कल्पना विनोद कामतवार यांचे वडील नामे फकरू पैकाजी वांढरे यांचा 7 ऑगस्ट 2006 मृत्यू झाला. त्यानंतर वडिलांचे बँकेतील पैसे व घर तसंच अन्य मालमत्ता हडपण्याकरिता कल्पना हिचे भाऊ सदाशिव मांढरे व विजय मांढरे यांनी ग्रामपंचायत घुगुसला वारसा प्रमाणपत्रासाठी अर्ज दिला. त्यात कल्पना हिचे नाव हेतुपुरस्पर टाकले नाही व तत्कालीन सरपंच शोभा ठाकरे यांच्या संगनमताने खोटे वारसा प्रमाणपत्र बनवून दिले, ज्यात कुटुंबातील 5 व्यक्तींचे नाव असून कल्पना हिचे नाव मात्र वगळण्यात आले. हे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या माजी सरपंच शोभा ठाकरे, सदाशिव मांढरे, विजय मांढरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी झाली आहे. याच प्रमाणपत्राच्या आधारे बँकेतून पैशाची उचल देखील करण्यात आली. मी विनोद सदाशिव कामतवार, फकरू पैका मांढरे हे यांची मुलगी आहे व माझी बायको आहे. मागील दिनांक 2-9 पत्रावर तिचे नाव, माझ्या घरवाडीचे नाव नाही व सरपंच शोभा ठाकरे हिनं दाखला दिलेला आहे व ग्रामपंचायतमध्ये कोणतीच माहिती उपलब्ध नाही व माझ्यावर मी माशी मारून करून पोट भरतो. लॉकडाऊनमुळे आमचा धंदा चालत नाही, नुकसान झालेलं आहे. व हे सरपंच जी सरपंच शोभा ठाकरे आम्ही हिला घरी भेटण्यात गेलो पुरावे घेऊन, ही बाई गणेश विखे ह्या इस्माला बोलवून आम्हाला शिवीगाळ करते व तो आम्हाला मारधाड करण्याची धमकी देते. उपासमाराची पारी आलेली आहे व त्या बाईचा हक्क देणार सदाशिव व फकरू, सदाशिव फकरू मांढरे व विजय फकरू मांढरे तुझा हक्क नाही देत, जा का होते तो यांना करून घे, हा शब्दात बोलते. ह्या बाईला हक्क देणे, हक्क मिळवून देण्यात याव व दोषींवर यांची, यांच्या ह्या दोषींवर पूर्णतरी कारवाई, कायदेशीर कारवाई करण्यात याव. कल्पना विनोद कामतवार मी यांची मुलगी आहे. माझ्या मामेने, माझे मामे सदाशिव व विजय यांना माझ्या आईला हक्क देण्यास नाकारले आणि तुझ्याने जे होते ते कर म्हणून म्हटले. माजी सरपंच शोभा ठाकरे यांना हाताचे धरून खोटे वासन काढले. आमच्या आईला न्याय देण्यात यावे आणि गुन्हेगारावर कारवाई करण्यात यावे ही विनंती. यांची फकरू पैका मांढरे यांची मुलगी. वारसनातून माझं नाव काढण्यात आलेलं आहे. सौ शोभा ठाकरे करण्यात यावी, न्याय मिळवण्यात यावा ही विनंती. या व्यतिरिक्त ह्या कुटुंबातील सदस्यांना शोभा ठाकरे यांचे समर्थक व माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश उईके हा दमदाटी करतो व धमकावत असल्याचा आरोप पीडित कुटुंबियाने केला असून आपल्याला न्याय व संरक्षण देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आहे. माझं चंद्रपूरसाठी घुगुस इथून हनीफ शेख. अशाच काही विशेष घडामोडी जाणून घेण्यासाठी माझ्या चंद्रपूरला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.